नमस्कार, मी सुनीता फटाईत हॅपी गार्डनिंगमध्ये आपले स्वागत करते. आज मी आपल्याला लिंबोळ्यापासून लिंपेंट कशी तयार करायची ते सांगणार आहे. हे लिंबोळ्या खाली पडलेल्या आहेत आमच्या दारात. त्या लिंबाचे झाड आहे, त्या लिंबोळ्या खाली पडलेल्या ती मी गोळा करून घेतलेल्या आहेत. आणि त्या लिंबोळ्या एका बकेटमध्ये घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. हे पहा, ह्या लिंबोळ्या अशा बकेटमध्ये भरून घ्यायच्या आणि नंतर आपण त्याच्यात पाणी टाकून 1-2 ते 3 तास आपले सकाळचे सगळी कामे होईपर्यंत ह्या भिजू द्यायच्या. आणि नंतर भिजल्याच्यानंतर 2-3 तासांनी ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. स्वच्छ धुवून घेतल्याच्यानंतर चाळणीत आपण असे काढून घ्यायच्या. आणि चाळणीत काढून घेतल्याच्यानंतर खालचे जे पाणी राहते त्या पाण्याचा आपण झाडावर स्प्रे पण करू शकतो त्या पाण्याचा, कारण हे लिम तेलासारखा वापर होतो. ह्याचा काही जास्त खराब होत नाही. झाडाच्या पानावर जर आपण ह्याचा स्प्रे केला तर चांगला असतो. हे पहा, हे आता आपण नंतर ह्या लिंबोळ्या धुवून ज्या काढलेल्या आहेत त्या वाळवायच्या, पण त्या सावलीलाच वाळवायच्या. सावलीलाच वाळू घालायच्या, म्हणजे त्याला उन्हात वाळू घालायच्या नाहीत, त्या सावलीलाच वाळू द्यायच्या. ते 3-4 दिवसात चांगल्या वाळत्यात आणि मोकळ्या अशा होतात. नंतर त्या पण हे पहा, हे अशा झाल्या आहेत 4 ते 5 दिवसानंतर. आणि नंतर आपण त्या मिक्सर च्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या. हे पहा, मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊन नंतर आपण कोणत्याही झाडाला आता खत देताना पावसाळ्यात हे लिंब खलीचा छान वापर होतो. हे पहा, हे मिक्सरमधून काढलेले आहे, छान झालेले आहे. हे आपल्या झाडासाठी खूप छान असते. आता जे आपण झाडाला खत घालू त्यावेळेस ही लिंबखल्ली किंवा लिंबपेंट जर घातली तर खूप उपयुक्त होते. पावसाळ्यात जे झाडाला बुरशी लागते ते बुरशीनाशकाचे काम हे लिंबपेंट करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.